उल्हासनगर महापालिकेची उद्या महासभा होत असून या महासभेमध्ये 19 क्रमांकावर एक प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावामध्ये उल्हासनगर महानगरपालिका हद्दीमध्ये दारूबंदी आणि अंमली पदार्थांची बंदी घालण्याचा अशासकीय प्रस्ताव मांडण्यात आलाय. हा प्रस्ताव महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेविका वसुधा बोडारे आणि ज्योत्सना हा प्रस्ताव महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेविका वसुधा बोडारे आणि ज्योत्सना जाधव यांनी दिला आहे. चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी होऊ शकते. गुजरात राज्यात दारूबंदी असताना शहरामध्ये दारूबंदी का होऊ शकत नाही असा सवाल उल्हासनगर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे यांनी व्यक्त केला आहे. शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे, त्याला मुख्य कारण दारू आणि अंमली पदार्थ असून आता या प्रस्तावावर सभागृह काय निर्णय घेतय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वसुधा कदम आणि नगरसेविका ज्योत्सना जाधव यांनी हा आशासकीय प्रस्ताव टाकलेला आहे की दारूबंदीबाबत आम्ही उल्हासनगर आणि संपूर्ण समाजाचं एक विदारक दृश्य बघतोय. दिवसेंदिवस समाज बिघडत चाललेला आहे. अगदी 17-17, 18-18 वर्षाची मुलंसुद्धा दारू, गांजा, चरस आणि याच्या अधीन होत आहेत. कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, कुटुंब बर्बाद होत आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारीसुद्धा वाढते. आली गुन्हेगारी एवढी वाढली की अशाच याच वयोगटातली मुलं साधारणतः मोटरसायकल चोरी असेल, चेन स्नॅचिंग असेल, बॅग लिफ्टिंग असेल किंवा घरफोडी असतील, एवढे प्रकार वाढले. चोऱ्यांचे, घरफोड्यांचे एवढे प्रकार वाढले आणि त्याला कारण म्हणजे ही नशा. आणि जे नशेमुळंच मग पैशाची आवक संपते, त्या माणूस काम करत नाही आणि मग चोऱ्या माऱ्या होतात. म्हणून संपूर्ण समाज बिघडत चाललेला आहे. जर त्याला सुधारवायचं असेल तर ही दारूबंदी आहे. जर चंद्रपूरसारख्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी होते, गुजरात राज्यामध्ये दारू होते, मग आमच्या उल्हासनगरमध्ये का नाही? आणि म्हणून त्या नगरसेविकांनी त्यांच्या विभागामध्ये किंवा समाजामध्ये पाहिलेलं विदारक दृश्य किंवा विदारक चित्र आणि त्या पोटतिडकीने या ठिकाणी ठराव मांडलेला आहे की कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि लोकं चांगल्या मार्गाला लागली पाहिजेत. दारू हा नक्कीच चांगला मार्ग नाही आहे. तो मादक पदार्थ आहे आपण बोलतो आणि त्यापासून परावृत्त लोकांना केलं पाहिजे, त्यासाठी अवेअरनेस करू आणि म्हणून हा ठराव आणलेला आहे.